जालना तालुक्यातील मोसपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याविषयी मोसपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जालना तालुक्यातील मोसपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घोडेगाव येथे एका नवदाम्पत्याने आपल्या राहत्या शेतातील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश खांदे भराड हा 26 वर्षीय इसम आणि त्याची पत्नी अनिता खांदे भराड ही 24 वर्षीय महिला राहणार घोडेगाव यांचे लग्न गेल्या 2 वर्षांपूर्वी झाले होते. त्यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच मोसपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. याविषयी मोसपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रामवाद हे करत आहेत. घोडेगाव येथे राहणारे सुरेश फकीरा खांडे भराड यांनी स्वतःचे राहते शेतामध्ये घरात त्याची पत्नी आणि त्यांनी दोघांनी घरातील गजाला शेताची गजाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती मिळते. आणि आपले पीएसआय बिरजदार आणि स्टाफ तिथे रवाना झाले होते. त्यांनी जाऊन बघितलं तर घराचा दार बंद होता आतील बाजूने आणि दोघांनी नवरा बायकोंनी एकमेकाच्या शेजारीच लोखंडी गजाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. नातेवाईकांनी इतर गावातील लोकांच्या मदतीने त्यांचे प्रेत खाली उतरून घेतले आणि त्यानंतर पीएम कारवाईसाठी सरकारी दवाखाना आपल्या घाटी येथे जालन्याला पाठवण्यात आलं होते. पीएम कारवाई वगैरे झालेली आहे आणि पुढील तपास आता करत आहोत नेमकं मृत्यूचे कारण काय. आणि दोघं पत्नी पत्नी होते, 2 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे, मूलबाळ वगैरे काही नव्हतं त्यांना. आता नेमकं तपास चालू आहे काय मृत्यूचं कारण त्यांचं काय. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.